अप्लायन्स अँड इलेक्ट्रॉनिक्स आपल्यासाठी घेऊन आले एक जबरदस्त मान्सून ऑफर. फ्रीज, एलईडी, वॉशिंग मशीन, आटा चक्की, एसी, कूलर यापैकी कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त 1 रुपया भरून. फायनान्स उपलब्ध. नियम व अटी लागू. पलूस शहरात मोबाईल्स, लॅपटॉप, कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक, होम अप्लायन्सेस, सीसीटीव्ही विक्री व खात्रीशीर दुरुस्तीचे एकमेव ठिकाण पवन मोबाईल्स अँड इलेक्ट्रॉनिक्स पलूस. सर्व कंपन्यांचे आकर्षक स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे माहेर घर. आजच भेट द्या पवन मोबाईल, पाटील टॉवर, कराड तासगाव रोड, पलूस. 76661635443 98990064. नमस्कार, मी नूतन. आपण पाहताय पलूस न्यूज एक्सप्रेस. पाहुयात आजची महत्वाची बातमी विस्ताराने. मोराळ्यात लंपीचा पहिला बळी, जिल्ह्यातील पहिलाच बळी, पशुपालकांमध्ये चिंता. पोलूस लंपिस्किन आजाराने मोराळे येथील 6 महिन्याच्या वासराचा मृत्यू झाल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर आर एस कदम यांनी दिली. हा जिल्ह्यातील पहिलाच बळी, पशुपालकांमध्ये चिंता वाढली आहे. सध्या पलूस तालुक्यात लंपिस्किन लागण झालेली 6 जनावरे आहेत. त्यापैकी मोराळे येथील रोहित पाटील यांच्या वासराला लागण झाली होती. 10 रोजी अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता वासराच्या अंगावर गाठी, ताप येणे, नाकातून व तोंडातून लाळ गळण्याची लक्षणे दिसून आल्याने त्यांनी तत्काळ त्याचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवले. त्याचा अहवाल आल्यानंतर डॉक्टर आर एस कदम हे तपासणीसाठी गेले असता त्याचा मृत्यू झाला होता. आता तालुक्यात लंपिस्किनची लागण झालेल्या जनावरांची संख्या 5 असून हे माळवाडी, भिलोडी स्टेशन, सावंतपूर, वसगडे परिसरात असल्याचे सांगितले जाते. मागील काही दिवसापासून लक्षणे असलेली जनावरे आढळू लागली आहेत. लक्षणे दिसू लागताच त्यांचे सॅम्पल घ्यावे, लसीकरण करून घ्यावे. गोमाशी, गोचड माशी, डास नियंत्रणासाठी औषध फवारणी करून गोठा स्वच्छ ठेवावा. पशुसंवर्धन विभाग सतर्क असून शेतकऱ्यांनी घाबरून न जाता वेळेत उपचार करून घ्यावेत असेही आवाहन डॉक्टर आर एस कदम यांनी केले आहे. पलूस तालुक्यात लंपिस्किन डिसीजचे 15 तारखेअखेर 6 पेशंट सापडलेले आहेत. त्यामध्ये मोराळ्यामध्ये एक 4 जातीचा फोंड होता 4 महिन्याचा. त्यानंतर सावंतपूरमध्ये एक जर्सी गाई आहे. त्यानंतर वसगड्यात खिलार गाई आणि माळवाडीत क्रॉसब्रीड गाई आणि भिलोडी स्टेशनमध्ये पण क्रॉसब्रीड गाई अशा एकूण 6 केसेस आपल्याला सापडल्या होत्या. त्यापैकी आपण 12 तारखेला सगळ्यांचे सॅम्पल पुण्याला पाठवले होते तपासणीसाठी. तर त्याचा 15 तारखेला रिपोर्ट आलेला आहे. त्यातले 4 सॅम्पल आपले पॉझिटिव्ह आलेले आहेत. तरी पण आपण त्याची ट्रीटमेंट चालू केलेलीच आहे. परंतु काल दुर्दैवाने मोराळ्यातील जे काय फोंड होता किल्लर जातीचा, त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याचे पण आपण काल शवविच्छेदन करून जे काय सॅम्पल आहेत ते पुण्याला आज पाठवलेले आहेत. त्याचा रिपोर्ट आपल्याला 1-2 दिवसात येईल. सध्या आपलं लसीकरण चालूच आहे. फक्त जे काही लसीकरण आहे ते आपण ते गाई वर्गामध्ये करतोय. आणि शेतकऱ्यांना फक्त एवढंच सांगायचं आहे, घाबरून जाण्याचं काही कारण नाही. वेळेवर जर उपचार झाला तर आपले जनावर आपण वाचवू शकतोय. त्याच्यासाठी जे काही प्रतिबंधक उपाय करायचे आहेत त्यामध्ये आपण डास आणि माशा ह्याच्यापासून जो काही प्रसार होतोय तो रोखण्यासाठी सकाळ संध्याकाळ गोठ्यांमध्ये आणि आसपासच्या परिसरात दूर करावा. आणि कीटकनाशक गोचिड निर्मूलनासाठी जे काही औषधं आहेत ते वापरून गोठा आणि आपला परिसर जर स्वच्छ ठेवला तर आपण आपल्या जनावरांना या रोगापासून प्रसार होण्यापासून वाचवू शकतो. अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा पलूस न्यूज एक्सप्रेस. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा पलूस न्यूज एक्सप्रेस.